नमस्कार, मी अदिती ऑथेंटिक कोकण मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत उकड न काढता मऊ लुसलुशीत तांदळाची भाकरी कशी बनवतात ते. दोन वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आता हे पीठ आपण कोमट पाण्यामध्ये मळून घेणार आहोत. कोमट पाण्यामुळे आपल्या भाकऱ्या सॉफ्ट व्हायला मदत होईल. छान पीठ मळून घ्यायचं आहे कोमट पाण्यामध्ये. तवा तापेपर्यंत आपण भाकरी थापून घेऊया. सुरुवातीला ताटामध्ये थोडंसं पीठ टाकायचं आहे. वरती थोडंसं पीठ टाकून आपण ही भाकरी छान थापून घेणार आहोत. भाकरीच्या ज्या कडा आहेत त्या कडा आपल्याला आपल्या बोटाने प्रेस करत ही भाकरी थापत जायच्या. भाकरी टाकताना भाकरीची जी खालील बाजू असते ती तव्यावर टाकताना वरच्या बाजूला आली पाहिजे. अशा प्रकारे टाकून घ्यायची आहे. आपल्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे. आता ही भाकरी शेकेपर्यंत आपण दुसरी भाकरी थापून घेऊया. भाकरीला वर लावलेलं पाणी सुकण्याच्या आधी आपल्याला ही भाकरी परतून घ्यायची आहे. सगळ्या बाजूने आपण ही भाकरी छान शेकून घेणार आहोत. आपली भाकरी छान फुगलेली आहे. तुम्ही पाहू शकता खूप छान मऊ भाकऱ्या झालेल्या आहेत. जरी आपण उकड काढलेली नाही आहे तरी पण आपली तांदळाची भाकरी छान मऊ झालेली आहे. आपल्या तांदळाच्या भाकऱ्या तयार झालेल्या आहेत. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.